बाबा मला रामाची भेट करून द्या. त्या व्यक्तीच्या रूपातल्या हनुमंतरायाने मस्तकावर हात ठेवला, जा तुला प्रभू भेटतील, पण चित्रकूटावर जाऊन रामाचं भजन कर. गोस्वामी तुलसीजी चित्रकूटावर जातात आणि रामाचं भजन सुरू केलं. एक दिवशी या बसा, घोड्यावर बसून राम आणि लक्ष्मण आले. घोड्यावर बसून राम लक्ष्मण आले, पण कळले नाही महाराज तुलसीदासाला, कळले नाही. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. संत आणि देव कधी कळत नाही बरं माणसाला. कोणाच्या रूपामध्ये कोयाळमध्ये संत येतील, कोणाच्या रूपामध्ये जगाचा बाप तुमच्या गावामध्ये येईल, हे आपण नाही जाणू शकत महाराज. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. ओ ऐशी कैसी आणि भेट तिथे साधू. कळाले नाही राम लक्ष्मण, तो प्रसंग निघून जातो. पुन्हा एक दिवशी 8 वर्षाचा मुलगा सकाळी सकाळी तुलसीजी चंदन उगळीत असताना तो मुलगा येतो, चंदन मागवतो. बाबा हमी चंदन दो. प्रत्यक्षात तो राम असतो 8 वर्षाचा. बाबा हमी चंदन दो. पण तुलसीदासाला कळत नाही हा मुलगा राम आहे. शेवटी हनुमंतरायाने पोपटाच्या रूपामध्ये आंब्याच्या डाळीवर येऊन बसले आणि तिथून त्यांनी संदेश दिला, ए तुलसीदासा, हा 8 वर्षाचा मुलगा चंदन मागतोय ना तुला, हा प्रत्यक्षात राम आहे. चित्रकूट के पर्वत पर बड़ी संतन की भीड़, तुलसी घिसे चंदन तिलक देत रघुवीर. चंदन उगळाव तुलसीदासाने आणि ते चंदन प्रत्यक्षात जगाच्या बापाने स्वतः लिहाव आणि तुलसीदासाला लावाव. रामाची भेट झाली, जीवन कृतार्थ झालं. त्याच डोंगरावर बसून या ग्रंथाची निर्मिती केली. कालांतराने रत्नावलीचं पत्र आलं, ते पत्र गुरु समजून मस्तकाला लावलं. बायकोचे उपकार मानले उपकार. काही माणसं घरातल्या पत्नीला किंमत देत नाहीत, खूप मोठी चूक करतात, खूप मोठी. बस खाली बस, बस बस खाली इकडे बस. पण पत्नीचं पत्र आलं, ते पत्र मस्तकाला लावलं. ते पत्र मस्तकाला लावून गोस्वामी तुलसीजी ढसा ढसा रडत होते. पत्र उघडलं, त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, पतिदेव तुमच्या चरणावर माझा प्रणाम आहे. मी मध्यरात्रीच्या प्रसंगी तुम्हाला वाईट शब्द बोलले, त्यामुळे मला टाकून तुम्ही गेलात. पण जंगलामध्ये जाऊन दुसरी बायको केली असली तर माझं वाटुळं झालं आणि तुमचं वाटुळं झालं. पण माझ्या बोलण्याचा परिणाम जर तुमच्यावर काही झाला असला तर तुमचंही सार्थक झालं आणि माझंही सार्थक झालं. बस आपली रत्नावली. ते पत्र वाचत असताना तुलसीजी रडत होते आणि रडत रडतच त्यांनी पत्नीला वापस पत्र लिहिलं, अग रत्नावली तू तर माझा गुरु झालीस. रत्नावली मध्यरात्रीला तू मला बोललीस, त्याचा परिणाम मी बहुत प्रसन्न करून घेतलं. पुढे येऊन हनुमंतरायाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्या पुढे येऊन जगाचा बाप राम त्याची भेट घेतली आणि तुलसी रामायण ग्रंथ लिहिला. धन्य तुझे उपकार म्हणून नमस्कार करून गुरुस्थानी आपली पत्नी मानली, ते पत्र वापस पाठवलं. म्हणून या ग्रंथाला त्या साधूचं नाव दिले तुलसी रामायण. तुलसीदासानं लिहिलं म्हणून तुलसी रामायण हे संपूर्ण जगामध्ये चालतं. संपूर्ण जगामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भावार्थ रामायण हे महाराष्ट्रातच चालतं.
पण तुलसी रामायण जे युपीमध्ये लिहिलं तुलसीदासांनी हे जग प्रसिद्ध आहे. म्हणून तुलसी रामायण आणि रामचरित्र मानस हे ग्रंथाचं महत्व. चला पुढे, रामायणाची सुरुवात कशी होते इकडं लक्ष द्या. तुम्हाला प्रयाग तीर्थ माहीत आहे, गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा संगम जिथं होतो त्याला म्हणतात प्रयाग तीर्थ. जगामध्ये 350 तीर्थ आहेत, त्या 350 तीर्थाचा राजा त्याचं नाव आहे प्रयाग तीर्थ. आणि आवर्जून सांगतो माझ्या मावल्या होतो मला, माझ्या आईचं नाव प्रयाग होतं. आणि ते उल्लेख करण्याचा योग रामायणामध्ये मला लाभतो ते माझं भाग्य आहे. त्या प्रयाग तीर्थावर यात्रा भरते 12 महिन्यात एक दिवशी. 50 लाख लोक असतात त्या यात्रेला. तो महिना कोणता? तो ठराविक दिवस 12 महिन्यामध्ये नसतो, माघ महिन्यामध्ये सूर्यनारायण ज्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी प्रयाग तीर्थावर यात्रा असते. जगातला प्रत्येक साधू तिथं येतो यात्रेला. आणि त्या त्रिवेणी संगमावर एका साधूची पर्णकुटी आहे. त्या साधूचं काय नाव आहे बोला? बारे द्वाज मुनी बसई प्रयाग. बारे द्वाज मुनी बसई प्रयाग. बारे द्वाज मुनी बसई प्रयाग. बारे द्वाज मुनी बसई साधूची पूर्ण कुटी आहे. त्या साधूच नाव आहे भारद्वाज. इकडे लक्ष द्या, भारद्वाज. त्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी आलेला प्रत्येक माणूस त्या साधूच्या दर्शनाला जातात. त्या ठिकाणी याज्ञवल्क महामुनी येतात आणि त्यांना पाहिल्याबरोबर भारद्वाज ऋषीने सिंहासनावर उडी टाकली आणि त्याला साष्टांग दंडवत घेतला. साष्टांग या महाराज या. आणि भारद्वाज ऋषीने याज्ञवल्के महामुनीला सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली. याज्ञवल्के महामुनी म्हणजे कोण? याज्ञवल्के तुम्हाला सांगू मी, 1 लाख ऋषी जीव घातले तर असं म्हणतात स्वर्गाला घंटा वाजतो आपल्या नावानं. पण 1 ब्रह्मवेता जीव घातला तरी घंटा वाजतो. 1 लाख ऋषीची ताकद एका ब्रह्मवेत्यामध्ये. असे ब्रह्मवेते जगात किती झाले? पूर्वी लक्ष द्या इकडं. या मंडप मध्ये इकडे लक्ष द्या, एखाद्या माणसाची जरी मान इकडे तिकडे झाली तरी त्याची परीक्षा इथून करतो आम्ही की याचं लक्ष रामायणावर आहे का कशावर आहे. म्हणून 3 तासामध्ये 8 दिवस तुम्हाला डोळे पुसायला कपडा मांडीवर लागणार आहे. आणि अशी नीट नजर लागते. 3 तासामध्ये तुम्हाला कळणार नाही 3 तास कुठे गेले. इतकी सुंदर कथा असते. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, अजिबात इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. माझा प्रश्न आहे तुमच्या समोर, जगामध्ये ब्रह्मवेते किती झाले? फक्त 4.
एक लाख ऋषी जीव घातले तर स्वर्गाला घंटा वाजतो, पण एक ब्रह्मवेत्ता जीव घातला तर स्वर्गाला घंटा वाजतो. असे ब्रह्मवेत्ते जगात फक्त चार झाले. त्या चौघाचे नाव एकनाथ महाराजांनी हरिपाठात लिहिले. शुक शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिसी जाणोनी हरि झाले. शुक याज्ञवल्क कपिल मुनी आणि दत्तात्रय किती चार ब्रह्मवेते होऊन गेले. आज आपल्या रामायणामध्ये एक ब्रह्मवेता आला याज्ञवल्के महामुनी. त्यांची पूजा केली भारद्वाज ऋषींनी आणि समोर बसले आणि हात जोडले. भारद्वाजांनी हात जोडले याज्ञवल्के महामुनीला एक प्रश्न विचारला. कोणता प्रश्न? महाराज तुम्हाला खरं सांगू मी. ओ माझ्याकडे लक्ष आहे का महाराज तुमचं? मी तुम्हाला खरं सांगू, या त्रिवेणी संगमावर 1000 वर्ष झालं मी भजन करतो, पण माझ्या मनातला संशय नाही गेला. नात एक वाद मारे काका दमानी वाद वा. छाती लावायचे बाबा. मी या त्रिवेणी संगमावर 1000 वर्ष झालं भजन करतो. अरे 1000 वर्ष झालं बाबा मी इथं भजन करतो, पण माझा संशय गेला नाही. संशय रामायणाला चघळून खाऊ नका, महत्वाचं घेऊन जा घरी. माणूस भाकर घरची खातो आणि शेजाऱ्यावर संशय घेतो. भाकरी घरच्या खायच्या आणि दोन्ही गावाचे धुवायचे का कशासाठी? आयुष्यात माणसाने कोणाची निंदा करू नये, आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं. काही माणसं म्हणतील काय महाराजाचं डोकं फिकं फिरलं का काय? आपली निंदा करणारा माणूस कुठं आपल्या आईपेक्षा श्रेष्ठ असतो का? श्रेष्ठ असतो मी तुम्हाला पटवून देतो. लेकरानं संडास केली तर आई खापर खोटीनं काढती, निंदा करणारा तोंडाने काढतो, श्रेष्ठ कोण? म्हणून निंदकाचे घर नसलं तर तुम्ही बांधून द्या. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशी पाठीमागलची मुलाखत IBN लोकमतवर दाखवली होती. निखिल वागळे साहेबांची मुलाखत घेत होते. काय म्हणले साहेब, लोक तुमची टीका करतात. मुंडे साहेबाला निखिल वागळे म्हणले, लोक तुमची टीका करतात, काय म्हणणं आहे तुमचं? असा इतका मोठा माणूस होणं शक्य नाही महाराज कधी. त्यांनी मुरक्या मुरक्या हसून सांगितलं, कोण माझी टीका करत? अजिबात कोणी माझी टीका करत नाही. आणि टीका करणारा माझ्या जीवनातला तो उत्तम खेळाडू आहे म्हणजे माझा साथीदार, तो माझा दुश्मन नाही. कधीही आम्ही एकाच ताटात जेवतो, तुम्ही त्याची फिकर करू नका. निखिल वागळे हे साहेबांचं उदाहरण दिलंय.
आकाशा इतक्या उंचीचे स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब होऊन गेले त्याचं कारण शोधा की टीका करणाऱ्या माणसावर ते लक्ष देत नव्हते. आपण टीका करणाऱ्याच्या नादाला लागतो म्हणून गल्लीतच राहतो. निंदा करणाऱ्या माणसावर प्रेम करा. साधू संत मोठे झाले त्यांनीही हेच केलं. सहनशीलता पाळा आणि चूक करणाऱ्या माणसावर प्रेम करा. एक दिवस निंदा करणारी माणसंच आपली पूजा करीत असतात एवढं लक्षात ठेवा. आपलं कार्य चालू ठेवा. संशय कधी कोणाविषयी घेऊ नका. आज भारद्वाज ऋषीच्या मनामध्ये संशय आला पण तो संशय परमार्थामधला आहे. त्या संताला आपण पापी नाही म्हणू शकत. कोणता संशय? याज्ञवल्क्य महामुनींनी विचारलं संशय कोणता. म्हणले बाबा काशीमध्ये विश्वनाथ ज्या रामाचं भजन करतात तो तोच राम अयोध्येमध्ये जन्माला आला का और कोई दुसरा राम आहे हा संशय. त्याच रामाची सीता रावणाने नेली का म्हणून त्याच रामाने रावण मारून अयोध्येचं निष्कलंक राज्य भोगलं का हे सगळं मला तुम्ही समजून सांग. माझ्या विचारण्यात काही गलती असेल तर तेही मला समजून सांग. लांब ठेवलंय ते आता हा आवाज येता का म्हणे. लाईट आली तर बंद करा लवकर. हा बाबा तोच राम अयोध्येत जन्माला आला का त्याच रामाची सीता रावणाने नेली का त्याच रामाने रावण मारून अयोध्येचं निष्कलंक राज्य भोगलं का हा माझा संशय दूर करा. प्रश्न भारद्वाज ऋषीचा आणि उत्तर म्हणून रामायण सांगायला सुरुवात केलं याज्ञवल्क्य महामुनींनी. रामायण सांगायला सुरुवात केलं त्याची सुरुवात कशी इकडे लक्ष द्या. एक बार त्रिता जुग माई संग सभी जग जननी भवानी याज्ञवल्क्य महामुनी म्हणतात एक बार त्रेता युग माही. एकदा त्रेता युगामध्ये भगवान शंकर रामायण ऐकण्यासाठी निघाले. पार्वती मातेनं पाहिलं ओ मालक कुठं चाललाय हो तुम्ही. पार्वते मी रामायण ऐकायला चाललो. बाई तुम्हालाच रामायण ऐका वाटतं ना मी काय पाप केले का मला बी यायचे. भगवान शंकर म्हणले येतीस तर चल. भगवान शंकर आणि माता पार्वती रामायण ऐकायला निघाले तेव्हापासून पद्धत आहे रामायण दोघांना ऐकायचं एकांना ऐकायचं नाही. म्हणून पुरुष मंडळीला विनंती आहे आपली पत्नी घेऊन या एकटे येऊ नका. महिला मंडळीला विनंती आहे सात आठ रोज इकडं तिकडं मालकाला फिरू देऊ नका. पहिलं ढकली तिकडं आणा. ओ रामायण दोघांना ऐकण्याची पद्धत आहे. आपण काय महादेव पार्वतीपेक्षा मोठे थोडेच गेलो. भगवान शंकर आणि पार्वती माता रामायण ऐकायला गेले. कुठे गेले? अरे महादेवाला रामायण सांगणार कोण असेल महाराज. म्हणजे घडलेली रामायणातली सगळी कथा आहे तुमच्या समोर. आपलं महाराष्ट्र किती भाग्यवान आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये
मनमाडच्या जवळ अंकाई नावाचा किल्ला आणि त्या किल्ल्यावर त्या काळात अगस्त्य ऋषीचं वास्तव्य होत. आणि अगस्त्य ऋषीच्या मुखातून रामायण ऐकण्यासाठी महादेव पार्वती तिथं आले. ही रामायणातली कथा आहे. रामायण सांगायला सुरुवात केलं अगस्त्य ऋषीनं आणि ते रामायण ऐकलं महादेव पार्वतीनं. महादेवानं ऐकलं, पार्वती झोपली, पार्वतीला डोळा लागला. भगवान शंकरानं रामायण ऐकलं. आणि ही नाशिक जिल्ह्यातली कथा आहे. अंकाई नावाच्या किल्ल्यावरून खूप दाट जंगलामध्ये महादेव पार्वती कैलासावर जाण्यासाठी निघाले. आणि त्याच जंगलामध्ये त्याच काळामध्ये रामाची सीता रावणाने चोरली होती म्हणून राम रडत फिरत होते त्या जंगलामध्ये. महादेवाची एकाएकी नजर गेली तर त्यांना राम दिसले. पण महादेवाला बोलता येत नाही पार्वतीला. त्या भक्त्यांची कथा ऐकली ना ते राम. कारण पार्वती म्हणून काय म्हणून मालक उठत येत सुटत येत आणि कोणाच्या बी पाया पडतेत. म्हणजे तिकडं जात नाहीत आणि पायाही पडत नाहीत भगवान शंकर पार्वतीच्या भीतीमुळं. कारण लय भीती बाईला, बाईची या. पार्वतीच्या भीतीपोटी भगवान शंकर रामाकडे जात नाही, तरी पण तिथंच भगवान शंकराच्या शरीरावर अष्टसात्विक भाव निर्माण झाले. अंग थरथर कापू लागले, होठ हालू लागले, डोळ्यातून पाणी वाहू लागलं. अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि एकाएकी मुखातून शब्द बाहेर पडतात, बोलिये रामचंद्र भगवान की जय हो. थरथर थरथर कापू लागले. पार्वती माता म्हणल्या, बाई तुमच्या अंगात आलं का काय? हो अंगात आलं का काय? कशामुळं कोण्या देवाचा जे जयकार करता तुम्ही? भगवान शंकर म्हणले, तुला खरं सांगू मी, तुला सांगायचं नव्हतं पण संशय घेशील म्हणून आता पुन्हा मागे ठेवत नाही. ज्या रामाची कथा आपण ऐकून आलो ना त्या बघतो राम तो जंगलामध्ये. पार्वती म्हणती, ते राम आहेत का? हो पार्वती ते राम आहेत. आणि ते राम तिथं काय करतात? महिला मंडळीला एक वाक्य सांगतो, जगामध्ये जेवढ्या स्त्रिया जन्माला आल्या त्या सगळ्या स्त्रियात बुद्धिमान स्त्री जर कोण असल तर माता पार्वती आहे. तिथं तुमचे राम काय करतात? भगवान शंकर म्हणले, रडतात आणि जंगलात फिरतात, रडतात. पार्वती माता म्हणल्या, का रडतात? म्हणले, त्यांची बायको कुणीतरी चोरून नेली म्हणून बायकोसाठी रडतात. पार्वती माता म्हणल्या, बाई आणि राम तर देव आहे ना, राम ब्रह्म आहे म्हणून रामायणात ऐकलंय आपण. आणि एका बायकोसाठी रडत असल तर तो कसला तुमचा राम? आणि कसं त्याला देव म्हणावा, कसं त्याला ब्रह्म म्हणावा? आणि पुन्हा पार्वती म्हणती, हे पा तुम्ही दुःख मानू नका, मी त्यांची समजूत घालून येऊ, मला परवानगी देता का? मी त्यांची समजूत घालून येते. भगवान शंकर म्हणले, जाऊ नको तिकडं, फचील जाऊ नको. तरी पण माता पार्वती भगवान शंकराला डावलून रामाची समज घालायला गेली. समज घालायला गेली, समज घालायला. पण साधन कोणतं वापरलो? महिला मंडळी तुम्ही रामायण कधी ऐकता का नाही? रामाची, रडणाऱ्या रामाची समज घालायला गेली पार्वती. साधन कोणतं वापरलं? बोला ना. रामाची समज घालायला पार्वती गेली पण साधन वापरलं कोणतं? सीतामाईचं रूप घेऊन गेली.
सीता चोरून नेली होती ना रामाची, सीता चोरून पुढे गेली पार्वती, पण समोर गेल्याबरोबर डोळ्यावरून पार्वती रामाने ओळखली डोळ्यावरून. कारण जगामध्ये काही वस्तू अशा आहेत की कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टी लपल्या जाऊ शकत नाहीत. अशा कोणत्या गोष्टी? गंगादासांनी एक दोहा लिहून ठेवला आहे. तारो के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो. आकाशामधल्या चांदण्यामुळे चंद्रूपा कधी लपत नाही, आभाळ आल्यामुळे सूर्य नारायण कधी लपला जात नाही, खरा दानशूर माणूस भिकारी आल्यावर कधी लपत नाही, आणि चंचल स्वभावाची स्त्री तिचे डोळे कधी लपत नाहीत. तारो के तेजो में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो. डोळ्यावरून ओळखली पार्वती माता. पण मला खरं सांगा, सीतामाईचं रूप घेतलंय, रामाला प्रश्न पडला की हिला आई म्हणावा का पत्नी म्हणावा. कारण भगवान शंकराचं आणि रामाचं नातं सांगतो तुम्हाला रामायणामध्ये. राम भगवान शंकराला स्वामी मानतात, भगवान शंकर रामाला स्वामी मानतात, राम पार्वती मातेला आई मानतात, भगवान शंकर सीतेला आई मानतात, असे त्यांचे नाते. पार्वती मातेला राम जर आई मानत असतील तर सीतेचं रूप घेऊन आली पार्वती, आता काय म्हणायचं? आई म्हणावा तर शब्दाला कलंक लागतो, सीता झाली. सीता म्हणावा तर बायको होती, ती आई आहे. दोन्ही शब्द वापरता येत नाहीत, शब्दाला कलंक लागतो. म्हणून रामानी वकिली पॉइंट तिथं वापरलाय. कोणता वकिली पॉइंट वापरला? कावा आई साहेब, माझ्या बाबाला सोडून तुम्ही इकडं कुठं निघाल्या, एवढा शब्द वापरला. त्याच्यातून पार्वतीला कळालं की यांनी ओळखलं. गारकून माघारी फिरली पार्वती, भगवान शंकराकडे गेली. महादेवाने विचारलं, घेतली का परीक्षा? तिकडे गेलती तू, घेतली परीक्षा? धडधडीत पार्वती महादेवाला खोटं बोलली, परीक्षा बिरीक्षा कुठे नाही, परीक्षा बिरीक्षा कोची नाही. बाईच्या जातीनं आपल्या पतीला चुकूनही कधी खोटं बोलायचं नाही, कधी खोटं बोलायचं नाही. खोटं बोलली, भगवान शंकराने पार्वतीचा त्याग केला, जाहीर केलं तिचा त्याग केला. 33 कोटी देवानी भगवान शंकराच्या अंगावर स्वर्गातून फुलाचा वर्षाव केला, एवढा मोठा त्याग. ज्या शरीराने माझ्या आईचं रूप धारण केलं त्या शरीराला मी स्पर्श कधी करणार नाही, असा त्याग केला. माझ्याकडे लक्ष येईल तुमच. त्या दिवशी पार्वती सोडली भगवान शंकरानं, आणि मग पुढे महादेव माते मागे पार्वती. जसं नवरा बायकोचं भांडण झाले हो, दिंद रोडला कसं 1/2 किलोमीटर वर चलते ती एका माग. कैलासावर गेले आणि डाव्या बाजूचं पार्वतीचं आसन उचललं, 25 फुटावर पुढे ठेवलं महादेवाने. आणि त्याच्यातून पार्वतीला कळालं की बाई 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 बाई, माझा पत्नीत्वाचा अधिकार संपला. आणि एकाच घरामध्ये राहून पती पत्नीचं जर भाषणच होत नसल, एकामेकाच्या विरोधामध्ये असतील,
तर मला वाटतंय ती स्त्री त्या घरात जिवंत असून मेल्यासारखी आहे. असं महादेव पार्वतीचं झालं. बराच काळ निघून गेला आणि बऱ्याच काळाच्या नंतर आकाश मार्गे विमान वागत होते. भर 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 माता पार्वती म्हणतात पतिदेवाला, मालक हे वरून विमान कशाचे वागतात? तो भगवान शंकरानं सांगितलं तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे आणि त्या यज्ञाला 33 कोटी देवाचं त्या यज्ञाला 33 कोटी देवाला निमंत्रण आहे तुझ्या बापाकडून, पण आपल्याला निमंत्रण नाही. जावायला मुलीला निमंत्रण नव्हतं दक्ष राजाचं, कारण दक्ष राजाचं भगवान शंकराच्या सोबत भांडण झालेलं होत. आणि जावयाचा अपमान करण्यासाठी यज्ञ ठेवला होता. इकडं लक्ष द्या माझ्याकडे. एखादा माणूस गावामध्ये खोडसळा असतो, वयाळमध्ये तसे माणसं नाही. मोठा बंगला बांधायचा, संपूर्ण गावाला निमंत्रण द्यायचं, पण ज्याचं ना आपलं जुळत नाही त्याला निमंत्रण द्यायचं नाही. 40 लाखाचा बंगला बांधला आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला, आख्या गावाला निमंत्रण नाही, पण त्या व्यक्तीला निमंत्रण नाही. पाठीमागचे खाली बघत आहेत त्याला, माझ्याकडे बघा ना इकडं. नाही झोपत नाही राहते, वाघ मारा लक्षात ठेवलाय. ₹40 लाख गावामध्ये बंगला बांधलाय, ज्याचं आपलं जुळत नाही वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवलाय, ज्याचं आपलं जुळत नाही त्याला निमंत्रण नाही, आख्या गावाला निमंत्रण आहे, पण ज्याचं आपलं जुळत नाही त्याच्या शेजारी सकाराम राहतो त्याला निमंत्रण आहे. आणि सकारामाला अंधारात सांगितलंय, ए याच ना आपलं तर जमत नाही, पण दुपारी जेवायला येता ना तू त्याला नुसतं चल म्हणे. दुपारी 12 वाजता येऊ गंगाराम पाटलाच्या शेजारचा सकाराम. इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या, चालू चालू काम करा. ते दुपारी शेजारी निघाला आणि जेवायला, जेवायला निघताना ताब्यान परत वाजवीत निघाला. आणि त्या गंगाराम पाटलाला म्हणतो, चला ना भाऊसाहेबाच्या इथे जेवायला, त्यांच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. गंगाराम पाटील म्हणला, सख्या लावू तुझ्या काना घाली, तुला माहित नाही त्याचं माझं 2 पिढ्यापासून आमचं जमत नाही म्हणून. हे जसं तसं महादेवाचं आणि दक्ष राजाचं आहे. भगवान शंकराच्या विरोधामध्ये यज्ञ ठेवलाय, 33 कोटी देवाला निमंत्रण आहे आणि पुन्हा 33 कोटी देवाला सांगितले कैलास मार्गे या. रस्ते नव्हते का दुसरे? पण मुद्दाम महादेवाच्या घराहून विमान चालले. भर 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 पार्वती म्हणती, पतिदेव कशाचे विमान आहे? तो तुझ्या बापाच्या घरी येत नाही. हेलिकॉप्टर चाललंय वरून देवाच. कशाचे विमान चालले? भगवान शंकर म्हणले तुझ्या बापाच्या घरी येत नाही. महादेवानं सांगितलं 33 कोटी देवाला निमंत्रण आहे, पण आपल्याला निमंत्रण नाही. आणि निमंत्रण नसेल तर जाऊ नये. हा 3 ठिकाणी 4 ठिकाणी जाता येतं बिगर निमंत्रणाचं. कुठं? गुरुच्या घरी शिष्याला जाता येतं, निमंत्रणाची गरज नाही. कथा कीर्तनात जाता येतं, निमंत्रणाची गरज नाही. आणि मायबापाच्या घरी लेकराला जाता येतं, निमंत्रणाची गरज नाही. ह्यो मुद्दा पार्वतीनं धरला. तेच म्हणते ना, म्हणली माझ्याच बापाच्या घरी येत नाही, मग जायला काय अडचण आहे?
भोलेनाथ म्हणले, हे बघ तू मुलगी आहेस, तुला जाता येतं, मी जावाई आहे, मला निमंत्रणाशिवाय जाता येत नाही. मग सती माता अगोदरच दुःखी होती, मालक तिला बोलत नव्हते, पतिदेव येऊ का मग मी. भगवान शंकर म्हणले, जाऊ नको, तुला त्रास होईल, तुझ्या बापाचा तुला त्रास होईल, जाऊ नको. तरी हट्टी होती पार्वती, पतीला विरोध करून दक्ष राजाच्या यज्ञामध्ये जाते. खूप मोठा यज्ञाचा सोहळा चालला होता आणि दक्ष राजाने सांगितलं होतं, ऐका या माझ्या यज्ञामध्ये माझा जावाई महादेव येऊ शकत नाही, कारण तो मानी पुरुष आहे, पण नजर चुकीने माझी मुलगी सती येऊ शकते. जरी मुलगी इथलं यज्ञ मंडपामध्ये आली, जर त्या मुलीचा आदर कुणी केला, तिला तोंडानं जरी कुणी बोललं, तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल असा जाहीरनामा काढला. कठीण भांडण. बघा, तुम्हाला सगळ्या मंडपातल्या लोकांना सांगतोय मी, महिला मंडळी लक्ष एक माझ्याकडे, महादेव येऊ शकत नाही ह्या यज्ञामध्ये, पण मुलगी माझी येऊ शकते. पण जर कुणी बोललं काही इतरलं मंडप मधलं, तर त्याचं नरड कापीन मी. मी नाही, दक्ष राजाचा कायदा आहे. अहो महाराज, इकडे ऐका तुम्ही, आली ना मुलगी, ती मंडपच्या येशीमध्ये मुलगी आली आणि हे कळाल्याबरोबर भरपूर बहिणी होत्या सतीला धावतच गेल्या. दीदी ये, दीदी ये 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 ये. एक बहीण म्हणती, दीदी बरं आहे का ग? दिनरुडला कुठं परळीला एखादा फ्लॅट घेतलाय का ग? आणखी मसून वाट्यातच राहतात. हो, म्हणजे बहिणी बहिणी सतीची टिंगल करू लागल्या. एक बहीण म्हणती, हे दीदी तुझ्या मालकाच्या मस्तकातून पाणी पडायचं बंद झालंय का ग? एक बहीण म्हणती, आणखी तुझा मालक गळ्यामध्ये नागाचे यठाळे अडकितो का ग? एक म्हणती, बाई सध्या तुझा मालक कोण्या कंपनीचं पावडर वापरितो ग? मेलेल्या माणसाची राख लावतीत ना महादेवांना. एक दीडशानी बहीण होती, लईच चपळ. ती बहीण म्हणती, हे दीदी अंगाला काही मालक गुंडाळतीत का? तसे छिंडतेत ग. भगिनी मिली बहुत मुसकाता, लेकिन सादर मिली भली एक माता. तुम्हाला सांगू मी, बहिणी बहिणीने टिंगल केली, पण कायदा होता दक्ष राजाचा, मुलीला कुणी बोललं तर त्याचा शिरच्छेद, पण आईने मात्र टिंगल केली नाही. तुम्हाला खरं सांगू मी, ज्या प्रेमामध्ये भीती नाही आणि ज्या प्रेमात स्वार्थ नाही, ते प्रेम जगात करते फक्त आई. कोण प्रेम करते? फक्त आई. माझ्या माया मावल्यांनो, तुम्ही प्रसंग भोगले हे, तुम्हाला तुमची आठवण करून देतो. बाळांतपणाचं दुःख किती कठीण आहे हो. बाळांतपण या शब्दाचा अर्थच असा आहे, जन्मलं तर बाळ नसतात, त्याच्यातच त्या बाईचा अंत, याला म्हणतात बाळांत. आमच्या ज्ञानोबरायांनी प्रमाण लिहून ठेवले, नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांत ते जननी ये दुःखदाय मोकली, स्मरे त्या हरिहरा द्याई श्री कृष्ण माऊली, परिय दे मदान सा सोहम जुजुरे बाळा. बाळांतपणाचं दुःख किती कठीण आहे तुम्ही कल्पना करा. इकडे लक्ष द्या चष्म्यावाले बाबा, इकडे लक्ष द्या. डॉक्टरच्या टेबलवर 2 दिवसापासून बाईचं बाळांतपण व्यवस्थित होत नाही. शेवटी डॉक्टर साहेबांनी तिच्या मालकाला बाजूला बोलवून घेतलं, रावसाहेब हिको कमी करा, थोडा 2 पैकी 1 जगल,
तुम्हाला तुमची पत्नी असावी असं वाटत असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो, आणि बाळ असावं असं वाटत असेल तर तुमची पत्नी जगणार नाही, काय करायचे बोला. त्यावेळेला त्या बाईचा मालक म्हणतो, डॉक्टर साहेब 2-5 हजार रुपये मी तुम्हाला जास्त देतो, बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून द्या, पण माझी पत्नी सुरक्षित ठेवा. पण त्याही वेळेला तो डॉक्टर त्या बाईजवळ जातो, डबडबल्या डोळ्यांनी हात जोडतो त्या माऊलीला. डॉक्टर त्या बाळंतपणाची वेदना त्याला पाहत नाही. डॉक्टर साहेब म्हणले, आई हो ताई साहेब, 2 दिवस झालं तुमच्या वेदना पाहतो मी. मी डॉक्टर असलो तरी काही देवाघरचा नाही, 2 पैकी 1 जगू शकतो. ताई तुम्हाला जगण्याची अपेक्षा असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला टाकतो, आणि बाळ जगवण्याची इच्छा असली ना तर तुम्ही जगू शकत नाही, 2 पैकी 1 जगल. डॉक्टरने विनंती केली. त्यावेळेला ती बाई डोळ्यात पाणी बसत नाही, इतकं फोंदू फोंदू रडते, आणि जन्मदाता बाप तिला आठवतो, आणि डबडबल्या डोळ्याने हात जोडून बाळंतपणाच्या वेदना भोगणारी ती माऊली म्हणते, डॉक्टर साहेब ज्ञानेश्वरी वाचवल्याशिवाय माझे बाबा कधी जेवत नाही. पंढरपूरची वारी करतात महिन्याला, कुलवान नीतिमान खानदानी धर्मराजासारखा माझा बाप, त्या बापाची मी मुलगी आहे. खरं सांगा डॉक्टर साहेब, बाल हत्याचं पाप कोण्या जन्मात मी फेडू शकते? गळ्यातली माळ हातामध्ये धरते ती माऊली, पांडुरंगाची शपथ वाहते. मी पांडुरंगाची शपथ वाहून सांगते डॉक्टर साहेब तुम्हाला, माळीची पांडुरंगाची शपथ वाहून सांगते, या वेळेला मी माझं मरण स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या खुशीमध्ये जन्म घेणार बाळ या घराला धनी म्हणून जगवा, एवढीच माझी अपेक्षा आहे सज्जनानो. लग्नासाठी लय झुरु झुरु मेला माझा बाप, त्याची मुलगी आहे मी. मी मरण स्वीकारते, पण बाल हत्या नाही स्वीकारू शकत, या घराला धनी बनवा बा. कशामुळे सांगितला दृष्टांत? चघळून खाण्यासाठी नाही, ज्या प्रेमात स्वार्थ नाही, ज्या प्रेमात भीती नाही, ते प्रेम जगात करते फक्त आई, म्हणून जगात श्रेष्ठ आहे आई. आणि हे नसल पटत तुम्हाला तर माझ्या मायमावल्यासाठी मी जिवंत घडलेली कथा सांगतो तुम्हाला. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये शेतात काम करती शेतामध्ये बाई, आणि पाठीमागे बिबट्या नावाच्या वाघाने 5-7 वर्षाचं बाळ आणि त्याची मान वाघाने अशी पकडली, ते बाळ उचललं आणि त्या बाळाने किंकाळी फोडली, आई. शेतात काम करणाऱ्या माऊलीने फिरून पाहिलं तर स्वतःच्या पोटचा गोळा वाघाच्या तोंडात पाहिला त्या माऊलीनं. अरे पोटचं लिकरू वाघाच्या तोंडात पाहिल्यावर ती वाघाला भेटते का? मी दृष्टांत कशासाठी सांगतो? ज्या प्रेमात भीती नाही, ज्या प्रेमात स्वार्थ नाही, ते प्रेम जगात फक्त आई करते. वाघाच्या तोंडामध्ये बाळ होत,
शेतात काम करणारी फाटक्या कपड्यावाली चार ठिगळाचं लुगडं अंगावर असणारी माय वाघावर धावली हो वाघाच्या तोंडातलं बाळ पकडलं तिनं. डोकं ब्रेस होऊन आहे का? बाळाची मान वाघाच्या तोंडात आणि बाळाच्या मांड्या आईच्या हातात. माझा प्रश्न आहे तुम्हाला, वाघापासून बाई दूर किती? अरे मांड्या आईच्या हातात आहे, मान वाघाच्या तोंडात आहे. इतकी वाघाच्या जवळ बाई आहे. पण शेवटी वाघाने बाळासहित आई ओढीत नेली आणि एका डोंगराच्या दरीमध्ये माय लेकर ओढीत नेले. आणि वाघाने तिथं गेल्यावर हसाळा मारला तोंडातून असा, आणि त्या बाळाची कवळी मान काळकून मोडली आणि रक्ताच्या चिळकांड्या सुरू झाल्या. शेतात काम करणारी आई त्या लेकराचं प्रेत मांडीवर घेतलं आणि त्या दऱ्याच्या खोरीमध्ये बाळाला घेऊन आपटू आपटू रडत बसली. रक्त वाहतंय त्या बाळाच्या मानेतून आणि त्या बाळाचं प्रेत आईच्या मांडीवर आहे. 10 फुटावर जाऊन वाघ बसतो, 10 फुटावर कोलटी केली. आणि तो वाघ बाळाला घेऊन रडणाऱ्या बाईकडे पाहतो आणि वाघ मुसमुसून रडतो. महाराज वाघ रडतो. सुंदर लेखकाने लिहिलं होतं, रडताना वाघ मनात विचार करतो की काय धाडीस आहे त्या बाईचं, वाघाला सुद्धा बाळासाठी भेत नाही. हे जर मला कळलं असतं तर वाघ मनात म्हणतो त्या बाळाला मारलंच नसतं. इतकं आईचं प्रेम बाळावर असतं हे जर मला कळलं असतं तर या बाईचं सोन्यासारखं बाळ मी मारलं नसतं. म्हणून वाघ रडतो. वाघ ही घटना बाळाच्या बापाला कळाली हो, आणि उचलत नाही एवढा दगड घेऊन त्या बाळाचा बाप येतो वाघाला मारायला. दगड घेऊन आलेला माणूस वाघानं पाहिला आणि तिथली तिथं वाघ उठून उभा राहिला. दगड घेऊन आलेल्या माणसावर दरकाळी फोडली, दगड फेकून दिला, बाप पळून गेला. पण 10 फुटावरची माय उठत नाही, याला म्हणतात प्रेम. बाप पळून गेला पण 10 फुटावरची माय उठत नाही. ज्या प्रेमात स्वार्थ नाही, ज्या प्रेमात भीती नाही, ते प्रेम जगात करते फक्त आई. म्हणून पार्वतीला जर कुणी बोललं तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल असा दक्ष राजाचा कायदा होता. पण तो कायदा मोडून टाकला, असा हाताने जुगारून टाकला पार्वतीच्या आईने. आणि आपल्या मुलीचा आदर केला, सतीचा आदर केला. यज्ञ मंडपामध्ये सती माता जाते, 33 कोटी देवांचं अधिष्ठान होतं. पण त्या यज्ञ मंडपामध्ये भगवान शंकराचं अधिष्ठान सतीला दिसत नाही. खूप रागाला, खूप माझ्या पतीचा अपमान होतो या यज्ञ मंडपात. महिला मंडळीला विनंती आहे माझी, इकडे लक्ष द्या. मी पार्व सती मातेचं चरित्र आहे. ज्या बापापासून माझा जन्म झाला तो माझा जन्मदाता पिता राजा दक्ष माझ्या पतीचा अपमान करीत असल तर तो बाप मी झुगारून टाकते. ज्या बापापासून माझा जन्म झाला हे माझं शरीर तयार झालं, हे शरीर मी ठेवणार नाही. माझ्या पतीचा अपमान करणारा माझा बाप मला मान्य नाही, हे शरीर सुद्धा मला मान्य नाही. दुसरा यज्ञकुंड पेटवला आणि यज्ञात उडी टाकायच्या अगोदर सतीचं वाक्य आहे, मै मरुंगी जन्मलुंगी, मरुंगी जन्मलुंगी, मरुंगी जन्मलुंगी, तो मी पती भगवान शंकर कोच करूंगी. असं म्हणून त्या यज्ञात सती मातेने स्वतःचा जीव अर्पण केला. हर 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 महादेव. आजही काशीला गेलात तुम्ही तर हे वाक्य प्रसिद्ध आहे तिथं.
पतीचा अपमान करणारा पिताबाई मानत नाही, भगवान शंकराचा अपमान करणारा पिता मानत नाही दक्षराजाला। मै मरुंगी जन्म लुंगी तो भी पती भगवान शंकर कोच करूंगी। माझ्याकडे लक्ष द्या, 186 देशामध्ये असं वाचायला मिळतं कुठं कुठं की काही देशामध्ये पुरुषाबरोबर जर स्त्रीनं लग्न केलं तर त्याची मर्यादा 10 वर्षाची आहे। 10 वर्ष तुझ्या घरामध्ये नांदन असा करार केलेला असतो, पुन्हा तू माझा पती नाही। पण माझी भारतातली माय माऊली दिवसभर शेतात कष्ट करते, सकाळी स्नान संध्या करून तुळशीला पाणी घालून सूर्यनारायणाकडे पाणी फेकते, सूर्यनारायणाला भीक मागते आपली बाई, ओ देवा हा जो माझा पती आहे गरीब मला पती देव मिळाला, पांडुरंगा तुला भीक मागते मी, या जन्मामध्ये नाही जन्मजन्मी हाच पती मला मिळावा, अशी देवाला भीक मागते आपली भारत देशातली बाई। आणि पाश्चात्य देशातली बाई 10 वर्षाला नवरा बदलती, ही संस्कृती आहे। म्हणून आपल्या भारतातली आपल्या भारतामध्ये शूर सती आणि संत याच्यावर भारतातल्या या 3 गोष्टीवर जग जिवंत आहे महाराज, नुसता भारत जिवंत नाही। हे वाक्य पार्वती मातेचं, मै मरुंगी जन्म लुंगी तो भी पती भगवान शंकर कोच करूंगी, इथं सतीचं जीवन संपलं। तीच सती माता हिमालय पर्वताच्या पोटी जन्म घेते, आईचं नाव मैनाक माता आणि हिमालय पर्वत बाप तिथं जन्म घेते। थोडस भगवान शंकराचं भजन करू। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय। सर्वजण भजन करा, भजन करा, ताळी वाजवा। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, महिला मंडळी पाठीमागे म्हणा। आणि महिला बनत असताना वाद्य काम चालू ठेवायचं, पण लहान आवाज। भजन केलं म्हणून भजन केलं तर आपण केलेलं पाप टाळी वाजून भजन केलं तर पळून जात। काही माणसा म्हणतात महाराज ते पाप कुठं जात असेल, जी भजन करीत नाही तिच्या टाळूवर जाऊन बसते। म्हणून पुचत मटकी कुणी नसावा, सगळ्या जणी भजन करा। वारेवार पायाच्या मावल्या
शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले